केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास अठावले ने बोरीवली पूर्व के संजय गांधी राष्ट्रीय उद्यान से सिम्बा नाम के तेंदुए को एक साल के लिए गोद लिया है। तेंदुए को केंद्रीय मंत्री रामदास अठावले के बेटे जीत ने 6 साल के लिए गोद लिया। इस बार वो अपने कार्यकर्ताओं के साथ रेस्क्यू सेंटर गए और उन्हें गोद ले लिया गया। जैसे ही केंद्रीय मंत्री रामदास अठावले ने तेंदुए को माला पहनाई, सिम्बा वही रुक गए। अठावले जी ने तेंदुए को सिम्बा कहा था। तर आज या ठिकाणी राजीव गांधी नॅशनल पार्क जी ही अत्यंत मोठी असणारी अशा पद्धतीची पार्क आहे आणि देशामध्ये सर्वात मोठी असणारी अशा पद्धतीची त्या नॅशनल पार्क आहे। या ठिकाणी गेल्या 6 वर्षापासून आपण माझा मुलगा जो जीत आहे त्याच्या नावाने आपण या ठिकाणी जो पॅन्थर आहे चित्ता आहे त्याला अडॉप्ट करण्याचा जो कार्यक्रम आहे तो गेल्या 6 वर्षापासून आपण करतो। प्रत्येक वर्षाला आपण 1,20,000 रुपये जे त्यांचे वर्ष भरायचं सध्याचा जो पैसा आहे तो पैसे आम्ही भरत असतो आणि प्राण्यांना आपण जीवदान दिलं पाहिजे, प्राण्यांना आपण सांभाळलं पाहिजे। प्राणी संग्रहालय जे आहे प्राणी संग्रहालय अत्यंत जंगल जे आहे ते अत्यंत उत्कृष्ट असं आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये 1,000 एकरात एक जंगल आहे आणि याचा जगाच्या नकाशावर याचं नाव आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे। एक तर माझी सगळ्यांना नम्र आव्हान आहे की प्राण्यांना आपण सांभाळलं पाहिजे आणि मी पॅन्थरच्या मुव्हमेंटमधून आलेलो आहे। पॅन्थर हा जो प्राणी आहे या कुणावर अन्याय करत नाही पण त्याच्यावर जर कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत असतो। अभाव त्या प्राण्याचा आहे त्यामुळे दलित पॅन्थर जी मुव्हमेंट आहे त्या मुव्हमेंटमधून मी आलेलो आहे। पॅन्थरबद्दल चित्त्याबद्दल आपल्याला नेहमी आकर्षण राहिलेलं आहे। आमच्या 100 वर्षी पॅन्थरचा जो फोटो आहे तो नेहमीच आमच्या त्या पॅन्थरच्या काळामध्ये असायचा त्यामुळं आपण पॅन्थरला अडॉप्ट केलेला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आम्ही येतो आणि मल्लिकार्जुन जिथे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्यासोबत आमची चर्चा होते। या ठिकाणी अडचणी असतील त्या असतो आणि प्रत्येक वर्षाला शिवाजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही शकतो आणि त्याला या ठिकाणी येऊन आम्ही भेटत असतो।